बीजेतील चांद उर्दू स्कूल व हायस्कूल मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. बीजेतील मुस्लिम एज्युकेशन वेलफेअर ट्रस्ट संचालित चांद उर्दू हायस्कूल मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमांतर्गत मुलाखत घेणे उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्याबाबत शासनाचे परिपत्रक आले. त्या अनुषंगाने मराठी भाषा संवर्धनसाठी अनेक उपक्रमांचे ऑनलाईन व ऑफलाईन आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शाळेच्या वतीनं मुलाखत घेण्यात आली. यावेळी वनिता फोटोच्या संचालिका वनिता विठ्ठल पांढरे यांची मुलाखत शाळेच्या सभादेसाई व मुबीना खतीब या 9वीच्या विद्यार्थ्यांनी घेतली. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका व मराठी विषय शिक्षिका तबसुम पालेगार यांच्या मार्गदर्शनाखाली सादेका अंजुम पिरजादे, नीलोफर पिरजादे, नाजिया सय्यद, सिद्दिका मुजावर, समीरा शरीक मसलत या शिक्षकांनी केलं. आज आमच्या शाळेत मराठी भाषा संवर्धनसाठी वेगवेगळे उपक्रम घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुलाखत घेणे हा उपक्रम आज घेण्यात आला. त्याचा परिणाम, त्याचा अनुभव खूप छान होता. मला आज या चांदूरच्या हायस्कूलमध्ये मराठी संवर्धनासाठी संवर्धनासाठी मला बोलवले व मराठी भाषेमधून मुलाखत माझी इथल्या विद्यार्थ्यांनी छान घेतली. उर्दू शाळा असून सुद्धा मराठी भाषा खूप छान बोलली आणि मला बोलवल्याबद्दल ह्या शाळेचं मुख्याध्यापक व इतर सहकारी आणि शिक्षक विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. अस्सलामु अलैकुम. मी तबस्सुम पालेगार चांदूरच्या हायस्कूलची मुख्याध्यापिका आहे. शासनाचे परिपत्रक आहे की 14 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत मराठी भाषा संवर्धनसाठी हा पंधरवडा साजरा करायचा आहे. त्या अनुषंगाने आमच्या शाळेत ऑनलाईन व ऑफलाईन उपक्रम सुरू आहे. यात विद्यार्थ्यांचा खूप छान प्रतिसाद आहे. आज विद्यार्थ्यांना मुलाखत घेणे हा उपक्रम घेण्यात आला व आमच्या शाळेत वनिता मॅडम, ज्या एक प्रसिद्ध महिला फोटोग्राफर म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेमध्ये ही मुलाखत घेतली व याचा अनुभवही खूप छान व वेगळा होता. वनिता मॅडम आमच्या शाळेला आल्या, भेट दिल्या आणि विद्यार्थ्यांना मुलाखत दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.